पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. मल्हार टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे. या अधिवेशनात राज्यातील वाढत्या सायबर गुन्ह्यांवर सक्षम उपाययोजना करण्याबाबत सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तारांकित प्रश्न दाखल केला होता. त्या अनुषंगाने सायबर गुन्हे रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात सांगितलं आहे. मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्यात सायबर गुन्ह्यांवर सक्षम उपाययोजना करण्याबाबत सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तारांकित प्रश्न दाखल केला होता. या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटलंय की राज्यातील सर्व जिल्हे आणि पोलीस आयुक्तालयमध्ये मिळून 47 सायबर लॅब दिनांक 15 ऑगस्ट 2016 नुसार सर्व आयुक्तालयातील 43 सायबर लॅबना सायबर पोलीस ठाणे असं घोषित करण्यात आलंय. यापैकी आत्तापर्यंत 36 सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित झाले आहेत. उर्वरित सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच सुरू करण्यात आलेल्या सायबर लॅब यांना गुन्हे तपासाकरिता आधुनिक यंत्रसामग्री पुरवण्यात आल्या आहेत. इंटेलिनक्स या टूलमार्फत CDR तपासणीचं काम केलं जात आहे. सायबर हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी प्रधान सचिव आणि राज्यातील सर्व नागरी सहकारी बँका आणि सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे प्रतिनिधी यांची 27 सप्टेंबर 2018 रोजी माटुंगा मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. मधुकर गुप्ता समिती ही केंद्र शासनाने केंद्रीय गृह विभागाच्या संघटना रचना व कार्यपद्धतीचा आढावा घेण्याकरिता स्थापन केली आहे. सायबर गुन्हे रोखण्याकरिता पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता वेळोवेळी प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं असून यामध्ये CDAC या संस्थेच्या मार्फत 138 अधिकारी यांना दिनांक 21 नोव्हेंबर 2016 ते दिनांक 11 फेब्रुवारी 2017 या दरम्यान प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. सायबर लॅबकरिता खरेदी करण्यात आलेल्या सायबर फॉरेन्सिक टूल्स व तंत्रज्ञान याबाबतचे वेंडर टूल्स ट्रेनिंगद्वारे 2 टप्प्यात दिनांक 11 सप्टेंबर ते 7 नोव्हेंबर 2017 दरम्यान 49 पोलीस अधिकारी व 11 पोलीस अंमलदार यांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. राजकारण, अर्थकारण, चित्रपट, नाट्य, समाजकारण, अध्यात्म, क्रीडा आणि गुन्हे विषयक ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा मल्हार TV.